जी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आपण आहोत आणि चित्रगौरव पुरस्कार सोळा सुरू आहे अशोक शिंदे आलेत आता मस्त तयार होऊन खूप स्वागत राजी मराठी सर कसे आहे धन्यवाद एकदम मजेत फार कमाल दिसताय व्हेरी डॅशिंग व्हेरी हँडसम कोणाला क्रेडिट आहे चालू विदा त्याला पण माझ्या पत्नीला कारण माझी बरेचसे कॉस्ट्यूम्स ती ठरवते त्याच्यामुळे तिचे आभार आहेत खरंच आभार आहेत तिचे हे hey, वन गो मध्ये अप्रूव्ह केलं होतं का थोडासा तुम्ही पण विचार केलाय नाही वन गो मध्ये कपडे घालतो आणि तिला अंदाज आहे की एकंदरीत माझा फिटनेस किंवा हे तिचा खूप मोठा सहभाग असल्यामुळे काय मला शोभेल असंच ती मला असते मी तुम्हाला प्रत्येक पुरस्कार सोहळा बघते ना तुम्ही अप टू डेट असता आणि फिटनेस तर कमालीची आहे काय आहे फिटनेस रुटीन काय ते वर्कआउट रुटीन किंवा एक हेल्दी लाईफस्टाईल रुटीन सेट केलेलं आहे का एका शब्दात सांगायचं झालं तर सेल्फ डिसिप्लिन सेल्फ डिसिप्लिनशिवाय हे शक्य नाही आहे म्हणजे मोठा प्रवास करायचा आहे तुमचा खाण्यावर कंट्रोल पाहिजे चोवीस तासातला एक तास तुम्ही स्वतःसाठी काढू शकला नाहीत तर मला व्यर्थ वाटतं आयुष्य आणि वेळ काढू शकतो आपण पण माणूस आळस करतो तो एक तास मला आजपर्यंत त्या एक तासान टिकवून ठेवले खूप मस्त पण रोज असतो वर्कआउट रोज जसं सूर्याला कुठल्याही दिवशी सुट्टी नसते तसं व्यायामाला सुट्टी नाही आणि तुमच्या सुट्टी नाही म्हणजे एक्सरसाइज केलाच पाहिजे तुम्ही पॉझिटिव्ह राहता विचार येतात मनात आणि तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर वागणूक दिसतोच नाही सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आपण आहोत रेड कार्पेट, कार्पेट म्हटलं की ऑलरेडी तो ग्लॅमर हा शब्द ओगाने चालत येतो तुमच्या लक्षात राहणारा झीचा असा कुठला पुरस्कार सोहळा आहे तो आज या निमित्ताने शेअर खरं तर माझ्या आयुष्यातलं पहिलं अवॉर्ड मला मिळालं होतं अल्फा गौरव तर अल्फा गौरवला जेव्हा मला मुखवटी सिनेमासाठी मिळालं अवॉर्ड तो माझ्यासाठी ग्लॅमरस डे होता कारण एका कलाकाराला असा अवॉर्ड मिळणं हे खरंच कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे माझा तो प्रवास तिथून जो सुरू झाला तो आज गेली चौतीस पस्तीस वर्ष चालूच आहे तर आनंद वाटतोय की झी माझ्यावरती एवढं प्रेम करतं कायम मला टी व्हीमध्ये देतं आत्ता माझा एक सारं काही तिच्यासाठी एक शो चालू आहे गेल्या वर्षी माझा हर हर महादेव ह्याचा होता झी स्टुडिओचा तर झीचं माझ्यावर प्रेम आहे माझंही प्रेम आहे असंच प्रेम राहू दे अशी अपेक्षा करूया थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच